गौरी गणपती फेरीसाठी तब्बल 200 बसेस छत्रपती संभाजीनगर मधून कोकण येथे पाठवण्यात आल्या, त्यामुळे शहरांमध्ये बस कमी पडल्याने प्रवाशांचे मात्र हाल होत आहेत। बसस्थानकामध्ये बस येतात, प्रवाशांची बसमध्ये चढण्यासाठी झुंबड उडते, तर काही जण खिडकीमधून देखील बसत असल्याचं चित्र समोर आलंय। शहरांमधून जालना, बीड, परभणी, वैजापूर, फुलंब्री, चाळीसगाव, गंगापूर, पुणे या भागामध्ये जाण्यासाठी प्रवाशांची चांगलीच तारांबळ होत असल्याचं दिसून आलंय। काही प्रवाशांची बातचीत केली आमचे प्रतिनिधी देव राजळे यांनी। गौरी गणपती फेरीसाठी छत्रपती संभाजीनगरमधून तब्बल 200 बसेस या कोकणामध्ये पाठवण्यात आलेल्या आहे। पण आपण सध्याला जो उभा आहे छत्रपती संभाजीनगर शहरामधल्या मध्यवर्ती बसस्थानक आहे आणि या मध्यवर्ती बसस्थानकामध्ये बस कमी अपुऱ्या असल्याकारणानं या ठिकाणी प्रवाशांचे नाहक त्रास सहन या ठिकाणी प्रवाशांना करावा लागत आहे। छत्रपती संभाजीनगर शहराचा विचार केला तर या शहरामधून बीड असेल, उस्मानाबाद असेल, परभणी असेल, इकडं जालना असेल, सिल्लोड, जळगाव, आपण वैजापूर अशा ठिकाणी जाण्यासाठी हे प्रवासी या ठिकाणी गेल्या सकाळपासून जर विचार केला तर 8 वाजेपासून अशी प्रवासी या ठिकाणी उभा आहे। जी बस येते मात्र तीही फुल भरलेली येते आणि अक्षरश प्रवाशांना जे आहे तर खिडकीतनं चढून आपली जागा पकडण्यासाठी धडपड या ठिकाणी करावी लागते। मात्र आपण जर पाहिलं तर या 200 बसेस पाठवल्यामुळे सध्याला आता या प्रवाशांना नाहक त्रास या ठिकाणी सहन करावा लागत आहे। आपण जर काही प्रवासी आपल्यासोबत या ठिकाणी आहेत, काका कुठे चालला तुम्ही, केव्हापासून उभा आहेत तुम्ही? आम्ही बुलढाण्याला चाललो, आम्ही 7 वाजेहून उभी आहेत, गाडीच नाही, गाड्या आल्या तर भरून येऊ राहिल्या, गाडी जागाच नाही। केव्हापासून उभा आहे तुम्ही? आम्ही 9 वाजेपासून तुम्ही सध्या उभा आहे? बस आलीच नाही, आलीच नाही, आली तर भरून आली चालली, भरून आली चालली, जागाच नाही दौरली इथं, मग काय करा त्याला। नक्कीच आपण पाहिलं तर सकाळपासून 6-9 वाजेपासून अशा ठिकाणी प्रवासी उभा आहेत। काका कुठे चालल्यात तुम्ही आणि केव्हापासून उभा आहेत तुम्ही? द्या शिल्लोडला चाललो आम्ही, आता 1/4 पाऊण तास झाला तरी पण बस लागत नाही, बसच नाही ना, जी बस येते जागाच नाही। बरं, खूप कमी आहे। बरं, खूप कमी आहे। नक्कीच आपण जर या ठिकाणी काही संपायला आपण तर सर्व परिवारासह या ठिकाणी यावं लागतं। एकला माणूस आपण जागा पकडू शकतो मात्र परिवाराला घेऊन कसं पडणार अशीच परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली। पण चुमुकलीसुद्धा या ठिकाणी छोटे छोटे बालकात कुठनं कुठे चाललात तुम्ही? सिल्लोड चाललं आहे। केव्हापासून उभा आहे? 1 घंट्यापासून उभं आहे, गाडी लागली नाही आता, लोक आधी तर गाडी लागली नाही, लागा 1 घंट्याचे खडे आहे, गाडी लागा नाही, बच्चे घे साथ में, पूरी फॅमिली साथ में खडे आहे। नक्कीच आपण जर पाहिलं तर सिल्लोडसाठी जायचं आहे केव्हा, 1 ते 3 तासापासून या ठिकाणी उभा आहे, सगळे चिमुकले मुलेसुद्धा या ठिकाणी सध्या उभा आहे। मात्र प्रवासी नाक प्रवाशांना सह या ठिकाणी त्रास सहन करावा लागत आहे। आपण जर पाहिलं तर भरगच्च हे जो छत्रपती संभाजीनगर शहरामधले मध्यवर्ती बस स्थानक आहे आणि पूर्णपणे हे प्रवाशांनी या ठिकाणी भरलेलं आपल्याला दिसून येईल। आणि आता आपल्या जर या ठिकाणी आगार प्रमुख आपल्यासोबत आहेत, बस स्थानक प्रमुख आपल्यासोबत आहेत, सोळंके पाटील, सर काय सांगाल नेमकं किती बसेस त्या ठिकाणी पाठवण्यात आले पण आता प्रवासी फार मोठ्यापर्यंत काय सोय सध्या सोय काय करण्यात आली? आपण या आपल्या विभागातून एकंदरीत 200 बसेस ह्या गौरी गणपती कोकणामध्ये गेलेल्या आहेत, त्यातील 50 बसेस ह्या आपल्याकडे परत विभागाने परत आले आहेत आणि जे गर्दीच्या अनुषंगाने प्रत्येक मार्गावर वेळोवेळी बस सोडण्याचं काम या ठिकाणी केलं जातं। परंतु अनपेक्षितपणे ही जी गर्दी वाढते त्या ठिकाणी ज्यादा बसेससुद्धा सोडण्याचं काम मध्यवर्ती बसस्थानकातून केलं जात आहे। असं काही लक्षात आलं का प्रवासी म्हणजे फक्त छत्रपती संभाजीनगर तालुक्या चालले का म्हणजे तालुक्याच्या बाहेर देखील असे असे काही प्रवासी आहेत का? सध्या तरी म्हणजे जिल्ह्याबाहेरील सुद्धा प्रवासी आहेत आणि तालुका प्लेसवर जाणारे सुद्धा या ठिकाणी प्रवासी जास्त प्रमाणात वर्दळ वाढलेली आहे आणि गौरी गणपतीचे सलग सुट्या असल्याकारणाने ही गर्दी वाढलेली आहे। आपले नियोजित ज्या फेऱ्या आहे ते दैनंदिन फेऱ्या चालूच आहेत, परंतु गौरी गणपती असल्यामुळे जास्तीची गर्दी या ठिकाणी पाहायला मिळत आहे। रेग्युलर ज्या फेऱ्या आहेत त्या तशाच चालू आहे, मात्र प्रवासी जे आहेत हे प्रवासी जास्त वाढल्याने ही सध्याची परिस्थिती अशी निर्माण झाली असं या ठिकाणी प्रमुखांनी सांगितलेलं आहे। मात्र आपण जर सर्वात प्रथम तर मराठवाड्यात जर विचारलं तर मराठवाड्यातून टोटली 900 बसेस या आणि त्या छत्रपती संभाजीनगरचा सहभाग आहे, अशा एकंदरीत पूर्ण ज्या बसेस आहे या 900 बसेस मराठवाड्यातून पूर्ण कोकणामध्ये या पाठवण्यात आल्या, त्यामुळेच या प्रवाशांची सध्याला त्रास या ठिकाणी सहन करावा लागत आहे। मात्र आता याचा तिढा कधी संपेल असं आता हेच बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षल निकमसह मी देऊ न्यूज स्टेट महाराष्ट्र छत्रपती संभाजीनगर।